नमस्कार, सिंधुदुर्ग लाइव मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। नगराध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर दीपक भाई प्रवीण भोसलेंची दिल जमाई। आणि एकच वादा संजू दादा, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, संजू परब यांची प्रचारात आघाडी। मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता पाहूयात सविस्तर बातम्या। माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची अखेर दिलजमाई झाली आहे। महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हे दोघेही दिग्गज नेते अनेक वर्षांनंतर एक राजकारणात कायमचा कोणीही कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो याचा प्रत्यय मंगळवारी आला। प्रसंग होता बाबू कुडतरकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा। महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेल्या बाबू कुडतरकर यांच्या उमेदवारीनं हा सुवर्ण योग जुळून आला। गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले आणि दीपक केसरकर यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। खरं तर दीपक केसरकर यांना प्रवीण भोसले यांनी राजकारणात आणलं, मात्र काही कारणावरून त्यांच्यात दुफळी निर्माण झाली, ती आजपर्यंत कायम होती। कालपर्यंत कोणी म्हटलं असतं की दीपक भाई प्रवीण भाई एकत्र येतील तर ते स्वप्नच वाटलं असतं। मात्र राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचे परिणाम आता गावोगावी दिसू लागलेत। आणि या शहराला बाबासाहेब महाराजांचा वारसा आहे, शिवरामराजे भोसलेंचा वारसा आहे, आणि तो वारसा घेऊन आपल्याला एका उंचीवर या शहराला न्यायचं आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट शहर या शहराला बनवायचं आहे। आणि त्या कामी आपण सर्वजण, सर्व नगरसेवक आहेत, सर्व आमचे जुने कार्यकर्ते आहेत, तो धार्मिक खूप दिवसांनी आलेले आहेत आणि आता तो विचारला नाही त्या काळाला, म्हणजे खूप अशाने मला आनंद झाला की त्यांनी आले। जरी आमचे किती हे झाले तरी मी नेहमी सांगत होतो आणि चांगल्या मनाचा राजकारणी दुसरा मिळू शकत नाही। आणि सावंतवाडीची परंपरा त्यांनी खऱ्या अर्थाने कायम केली आहे, त्याचा सारखा अभिमान माझ्या हृदयामध्ये आहे। आणि त्याच्यामुळे आपण सर्व आमचे उमा आले, सगळे जिल्हे आमचे सगळे नगरसेवक, सगळे आमच्या माजी नगरसेविका सगळ्या एकत्र आलेले आहेत। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं मनोमिलन झाल्यानंतर आपला विजय बाबू कुडतरकरांचा निश्चित आहे। आपला सगळ्यात एक महत्त्वाचा बाब म्हणजे आपला बाबू कुडतरकर जी काही गेली 10-15 वर्ष चांगलं काम आहे सावंतवाडी नगरपालिकेमध्ये दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जे काही या सावंतवाडी नगरपालिकेत घडलेलं आहे त्याची आता 2.5 वर्षाची पुढची जबाबदारी जी आहे ती बाबूकडे आहे। आणि बाबू इंजिनियर असल्यामुळे त्याला माहिती आहे मग ते कसे कसे वर चढवायचे वर चढवायचे। तेव्हा चांगल्या तऱ्हेने ही बिल्डिंग जी आहे सावंतवाडीची विकासाची जी बिल्डिंग आहे ते काम आहे चांगल्या तऱ्हेने बाबू कुडतरकर करतील, त्याचप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घेतील। सावंतवाडी शहराची जी आता दीपकबाईंनी सांगितले की वेगळी संस्कृती आहे, या वेगळ्या संस्कृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण सातत्याने संयम ठेवलेला आहे। विकास कामं घडवत असताना सुद्धा कुठल्याही तऱ्हेचा अहंकार किंवा वाजवी प्रसिद्धी करणे अशा तऱ्हेचं कुठलंही काम आपल्या ह्या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये झालेलं नाही। आणि एक अत्यंत महत्त्वाचं गोल ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून बापू आपलं बाबू तुम्हाला मिळणार आहे, आता तुम्हाला कळेल जी परंपरा दीपक भाईनी या सावंतवाडीमध्ये ठेवली ती परंपरा आपल्याला पुढे ठेवायची आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आणि आम्ही सगळे पहिल्यांदाच आमचा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय झाला की कुठलीही महाआघाडीला अडचण करायची नाही, उमेदवारांना सिम्बॉल लेटर द्यायचं नाही आणि अशा तऱ्हेने महाआघाडीला पूर्ण आशीर्वाद समर्थन हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेलं आम्ही सर्वांनी दिलेलं आहे। आज तुम्हाला इथे
आपण सगळ्यांनी जो बहुमान दिला महाविकास आघाडीच्या सर्वांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे आता पुढे सुद्धा आपल्याला या निवडणूक तशी वाटते तशी निष्काळजी राहून चालणार नाही असं मला वाटतं मी पाहतोय कारण का सगळ्यात तरीचा प्रचार होत आहे पैशाचा सुद्धा वापर होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला काही नवीन आहेत अशा काही भान नाही आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीमध्ये जागरूकतेने या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील आणि हे एक अत्यंत महत्त्वाची महाविकास आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची अशा तऱ्हेची निवडणूक आहे हे सर्व पक्षांनी आम्ही जाणलेलंच आहे आपण सर्व कार्यकर्त्यांनी जाणलेलं आहे पुढे सुद्धा आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्याचा सुद्धा विकास करायचा आहे चांगल्या विचाराने तो करायचा आहे पुन्हा एक बार बाबू कुंडरकर यांना मी सदिच्छा देतो इथे निवडून यावे पाटीलांनी प्रार्थना करतो चांगल्या मताने निवडून या आणि या सावंतवाडीचं नाव जे संघर्षण नाव आहे त्याच्यामध्ये मानाचा तुरा तुमच्या निवडणुकीच्या माध्यमातून बोलला जाईल अशी मला महाविकास आघाडीचा करिश्मा म्हटलं तर वावग ठरणार नाही मागे दीपक केसरकर यांनी आमदारकीची आपली ही शेवटची टर्म असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर भविष्यात महाविकास आघाडीनं निवडणुका लढवल्या जातील असंही त्यांनी जाहीर केलं सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या तोंडावर दीपक भाई आणि प्रवीण भाई ही सावंतवाडीच्या राजकारणातील दोन रत्न बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आली त्यामुळे सावंतवाडीचं राजकारण तापलेलं असतानाच या दोघांची एकत्रित ताकद पाहायला मिळणार आहे सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे संजू परब यांच्या प्रचारार्थ माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण राजन तेलींसह भाजपचे बडे नेते दीपक केसरकर यांच्या होमपेजवर उतरलेत दरम्यान सर्वसामान्यांचा संजू सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान होईलच असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब मैदानात उतरल्यानं या निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली आहे संजू परब यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत प्रचारात आघाडी घेतली आहे विकासाचं व्हिजन घेऊन संजू परब यांनी सावंतवाडीचं प्रत्येक खरंघर पिंजून काढलंय सावंतवाडीकरांचाही संजू परब यांच्या प्रचार यंत्रणेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय संजू परब यांच्या सोबत महिला वर्ग यंग ब्रिगेड सह शेकडो महिला कार्यकर्त्यांची टीम देखील कार्यरत आहे तर माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण माजी आमदार राजन तेली भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांसह भाजपचे बडे नेते दीपक केसरकर यांच्या होमपीचवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी उतरले सावंतवाडीकरांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचा दावा संजू परब यांनी केलाय यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एकच वादा संजू दादा असा जल्लोष केला यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता भारतीय जनता पार्टीचा विजय एकच वादा संजू दादा एकच वादा संजू दादा एकच वादा संजू दादा सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि प्रचाराचा अगदी अंतिम टप्पा आता जवळ आलेला आहे आणि प्रचार अगदी रंगू लागलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत भाजपचे उमेदवार संजू परब प्रचाराच्या रिंगणात ते उतरलेले आहे आणि खरं तर संजू परब यांच्या मैदानात उतरल्यामुळे खरं तर या निवडणुकीला एक चुरशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे संजू परब यांच्या एकूणच गेली कित्येक वर्ष जे सामाजिक राजकीय क्षेत्रात असलेल्या धडाडीमुळे एकूणच इलेक्शनचा हा माहोल अगदी रंगून गेलेला आहे माझ्यासोबत आहे संजू परब खरं तर भाजपच्या वतीने ते निवडणूक लढवत आहेत आणि एक विकासाचा अजेंडा घेऊन ते सावंतवाडीकरांच्या समोर आलेले आहेत संजू परब एकूणच पाहिलं असेल तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने त्यांच्या या प्रचार रॅलीमध्ये अगदी इथली यंग ब्रिगेड म्हणा किंवा इथले नागरिक अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत अतिशय महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे एक मोठी नारी शक्ती संजू परब यांच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे माझ्यासोबत संजू परब आहेत संजू परब काय सांगाल ज्या पद्धतीने तुमच्या एकूणच प्रचार यंत्रणेला जो जनतेमधून एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि एक वातावरण भाजपमय झालेलं आहे काय सांगेल काय तुमच्या विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे एकदा मी स्वतः 20 वर्ष या ठिकाणी मी काम करतो
आणि आमची काम करण्याची पद्धत सावंतवाडीच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे। आणि आज या 20 वर्षात जो बघितलं तर मी तर 20 वर्ष राजकारणात आणि जवळजवळ 23 वर्ष व्यक्ती केंद्रित राजकारण हे सावंतवाडी शहरात चालू आहे। आणि एकाच व्यक्तीकडे 23 ते सत्ता आहे। त्या 23 वर्षात जशी पूर्वी सावंतवाडी होती तशीच सावंतवाडी आहे। रस्ता हायवे बाहेर न गेल्यामुळे 40% नुकसान इकडच्या व्यापारी वर्गाचं झालेलं आहे। ड्रेनेज सिस्टीम नाही, मालवण नाही, पण इथं नाहीये। गार्डनची जर अवस्था बघितलं तर तिकडच्या कारंजा सुद्धा गायब झालेला आहे। सर्व प्रकल्प बंद आहेत आणि आमचा अजेंडा फक्त विकास राहील। विकासाच्या पलीकडे आम्ही कोणतीही वैयक्तिक कोणावर टिप्पणी करणार नाही आहे। आणि कोणत्या येणाऱ्या 2 वर्षात आम्ही जी पाईपलाईन खराब झालेली आहे किंवा धरणाची उंची जी पाणीकोट धरण आहे त्याची उंची वाढवल्याशिवाय 24 तास आपण पाणी पुरवठा करू शकत नाही। आणि जी 40 वर्षापूर्वीची जी पाईपलाईन आहे शहराची ती सुद्धा आम्ही बदलण्याचा एक मानस आहे आणि ते आम्ही बदलणार। खरं तर सावंतवाडी शहराला एक सुंदर चेहरा आहे, सावंतवाडीची एक वेगळी ओळख आहे। आणि अशा शहरामध्ये आजही पायाभूत सुविधांच्या ज्या नागरी पायाभूत सुविधा त्या लोकांना आजही त्यांच्या त्याच्यापासून लोक वंचित आहेत। त्यामध्ये तुम्ही मग ड्रेनेजचा उल्लेख केला आहे, इथल्या रस्ते म्हणा, इथल्या पाणी पुरवठा हा विषय म्हणा, काय सांगाल या संदर्भात तुमच्या भूमिका काय आहेत? तेच सांगितलं की येणाऱ्या 2 वर्षात राणे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, केंद्र सरकारच्या योजनेतनं आम्ही पर्यंत ड्रेनेज सिस्टीम सावंतवाडीत लागू करू। त्याचप्रमाणे धरणाची उंचवण्याचा जो निधी लागेल तो आम्ही निश्चितपणे आणू आणि पहिल्यांदा ड्रेनेज आणि पाण्याची समस्या सावंतवाडी शहरातल्या आम्ही दूर करू। खरं तर संजीव परब यांचा अगदी एक झंझावती प्रचार सुरू आहे आणि आज भडवाडीमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे प्रचार रॅली उत्स्फूर्तपणे आहे। आणि या प्रचार रॅलीमध्ये स्वतः मंत्री रवींद्र चव्हाण हे सहभागी झालेले आहेत, त्याचबरोबर माजी आमदार भाजपचे सरचिटणीस राजन तेली सहभागी झाले, स्वतः तालुकाध्यक्ष भाजपचे महेश सारंग हे देखील सहभागी झालेले आहेत, सभापती सावंतवाडीचे सहभागी झालेले आहेत। आणि एकूणच उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे। खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप ह्या निवडणुकीच्या माध्यमातून होत आहे, मात्र भाजपकडून कुठेतरी एक विकासाचा अजेंडा लोकांच्या समोर आणला जात आहे। माझ्यासोबत रवींद्र चव्हाण आहेत, साहेब काय सांगाल? एकूणच भाजपच्या वतीने ही एक प्रतिष्ठेची इलेक्शन बनलेली आहे, नगराध्यक्ष पदासाठी संजू परब हे रिंगणात उतरलेले आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी एक चांगला असा कॅन्डिडेट जो कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण भागामध्ये विकासाचं एक चांगल्या प्रकारे मॉडेल तयार करू शकतो असा उमेदवार दिलेला आहे। आणि आम्हाला खात्री आहे की ही जी लादली गेलेली निवडणूक आहे, खरं तर 5 वर्षासाठी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यानंतर हा जो संपूर्ण निवडणुकीचा जो खर्च असतो, हा निवडणुकीचा खर्च हा इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या पूर्णच्या पूर्ण टॅक्स आणि ह्याच्यातून होणारा खर्च असतो। त्यामुळे ही नव्याने जी लादली गेलेली निवडणूक आहे ही सावंतवाडीमधील असणाऱ्या सुशिक्षित आणि इथल्या असणाऱ्या सर्व नागरिकांना त्याचा प्रचंड राग आहे, तिरस्कार आहे। आणि मला खात्री आहे की संजीव परब असतील, भारतीय जनता पार्टीचे इथले असणारे सर्व कार्यकर्ते असतील, हे सर्व कार्यकर्ते हे सर्व विकासाचा अजेंडा घेऊन इथल्या असणाऱ्या नागरिकांपर्यंत जातील आणि मताचा जोगवा मागतील। आणि मला खात्री आहे की संजीव परब एक भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीसमोर त्यांना चांगलं मतदान पडेल आणि ते प्रचंड बहुमताने जिंकून येतील। खरं तर साहेब नगरविकास सारखं खातं तुमच्याकडे होतं आणि आज जे सावंतवाडी सारखं शहर आहे जे खरंच या शहराला एक सुंदर असं चेहरा आहे, एक सावंतवाडीची एक वेगळी एक ओळख आहे, मात्र आजही या शहरामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे ज्या प्रचाराच्या दरम्यान पाहताना अनेक गोष्टी समोर येत आहे, आजही इथले नागरिक हे पायाभूत सुविधांपासून वंचित आहे। भाजपचा असा पायाभूत सुविधांबाबतचा एक काय मॉडेल राहील? भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सातत्याने पारदर्शकपणे काम कसं उभं राहील यासाठी जो प्रयत्न केला आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भागामध्ये विकासासाठी निधी हा देण्याचं काम केलं गेलं। प्रत्येक भागामध्ये अमृत योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली, त्याचबरोबर ज्या ज्या नागरी सुविधाची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी जेवढे जेवढे पैसे अवघे आहेत तेवढे पैसे देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे आदरणीय देवेंद्रजींनी देण्याचं काम केलं। त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 14 वित्त आयोगाचे पैसे डायरेक्ट या नगरपंचायतीला गेले पाहिजेत आणि तोही
एक विकासाचा अजेंडा हा पूर्णच्या पूर्ण नगरपालिकेला देण्याचं काम हे सातत्याने केलंय आणि मला खात्री आहे की या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या नागरिकांना सर्व माहीत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असणारं केंद्रातलं सरकार हे विकासाचं राजकारण नेहमी करत असतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून माननीय देवेंद्रजींवरती विश्वास ठेवून आणि इथले असणारी सर्वोच्च सर्व नेतृत्व एक चांगलं नेतृत्व की युवा नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीने इथे नगराध्यक्ष म्हणून संजू परब यांना उमेदवारी दिली आहे. धावपळे आहे, लोकांमध्ये आहे, कार्यकर्ता हा कधी नगराध्यक्ष होणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळे हा नेता नसल्यामुळे लोक याला निवडून देतील यात काही शंका नाही. साहेब तुम्ही स्वतः या भागात मध्ये फिरत आहेत, खरं तर सत्ताधारी जे गेली कित्येक वर्ष सावंतवाडीकरांना एक असं स्वप्न दाखवतात मात्र ते सत्यात उतरताना कधी दिसत नाही, काय सांगा? साहेबांनी आता भूमिका भारतीय जनता पार्टी सांगितलेली आहे, पुन्हा आपण जे भेटू ते सगळं सविस्तर बोलू. आता रॅली इकडे थांबली, माझं फक्त एकच आहे की भारतीय जनता पक्षाला सगळ्यांनी सहकार्य करावं, कारण आता 9-10 नगरसेवक आमचे आहेत, तिथे चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचं येणं महत्वाचं आहे. आज राज्यातल्या मॅक्झिमम महानगरपालिका आणि नगरपालिका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने तिकडे काम करतात, म्हणूनच भारतीय जनता पक्षाला प्रतिसाद तिथून मिळाला आहे. आज लोकांना राग आहे की ज्या पद्धतीने शिवसेनेने राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात जी कामं होती ती थांबवली आहेत, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम म्हणजे त्यांनी मुद्दामून केलेलं आहे आणि तो जो राग आहे तो राग काढण्याची संधी आज सावंतवाडीकरांना या निमित्ताने मिळालेली आहे आणि माझी खात्री आहे की रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक निश्चितपणे चांगल्या मताने या ठिकाणी जिंकू. खरं तर या भडवाडीमध्ये ही रॅली सुरू आहे, तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने या रॅलीमध्ये इथले नागरिक सहभागी झालेले आहेत आणि खरं तर रवींद्र चव्हाण यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संजू परब हा नेता नाही आहे, संजू परब हा एक कार्यकर्ता आहे आणि हा कार्यकर्ता उद्याचं भविष्य आहे, त्यामुळे इथली जनता इथले नागरिक नक्कीच संजू परब यांना विजयी करतील असा दावा देखील त्यांनी व्यक्त केलाय. कॅमेरामन वंटीसह सागर चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, भडवाडी सावंतवाडी. हास्य सम्राट भाऊ कदम, कुशल बद्रिके यांचे पोट दुखेपर्यंत हसवणारे विनोद, हिंदी मराठी गीतांचा नजराणा घेऊन येणार प्लेबॅक सिंगर आदर्श शिंदे, फूड फेस्टिवल आणि मज्जा धमाल आणि मस्तीचा संगम असलेला आणि 2 ते 5 जानेवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या कणकवली पर्यटन महोत्सवाची रूपरेषा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. उत्सव बहरणारा, कला संस्कृती फुलविणारा अशी हटके टॅगलाईन असलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवाची कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना उत्सुकता लागून राहिलेली असते. आमदार नितीश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच अतिभव्य स्वरूपात कणकवली नगरपंचायतच्या वतीने पर्यटन महोत्सव साजरा केला जातो. कणकवली नगरपंचायतचा पर्यटन महोत्सव 2 ते 5 जानेवारी दरम्यान संपन्न होणार. आपण पाहू शकता की इथं स्टेज उभारणीचं काम जे आहे ते उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या समोर जिथं चालू आहे आणि अत्यंत उत्सुकतेने कणकवलीकरच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासी ह्या पर्यटन महोत्सवाची वाट पाहत असतात. आपण पाहू शकतो इथं उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू असलेलं स्टेजचं मंडप उभारणीचं काम जे आहे ते इथं सुरू आहे. 2 ते 5 जानेवारी दरम्यान बघितलं तर कणकवलीचे संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना इथं एक भव्य पर्वणी जी आहे ती पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. 2 तारखेलाच शुभारंभाच्या दिवशी बघितलं आपण तर इथं भव्य रॅली जी आहे ती चित्र रॅली निघणार आहे. त्यासोबतच भाऊ कदम आणि कुशल भद्रिके यांचा एक हास्याचा धबधबा जो असेल तो कणकवलीकरांनी इथं अनुभवता येणार. त्यासोबतच संगीत रचना जी असेल ती सुद्धा असणार आहे. त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट ही आहे की गायक शिंदे यांच्या संगीत रचनेची पर्वणी जी आहे ती सुद्धा कणकवलीवासियांसहित संपूर्ण जिल्हावासियांना अनुभवता येणार आहे. शिंदे यांच्या गाण्याच्या ठेक्यावर, बोलाच्या ठेक्यावरती संपूर्ण कणकवलीवासी यावर्षी बघितलं आपणास तर थिरकताना दिसून येणार. त्यासोबतच राहुल सक्सेना असतील, जुहिली जोगळेकर असतील किंवा आनंदी जोशी असेल यांच्या सर्व गाण्यांच्या मधुर बोलावरती सुद्धा कणकवलीवासी जे असेल ते थिरकताना दिसणार. त्याच्यासोबतच कणकवलीवासियांचा सुद्धा जवळपास 200 कलाकारांचा संच असलेला एक नाविन्यपूर्ण कलाविष्कार जो असेल तो सुद्धा ह्या पर्यटन महोत्सवामध्ये असणार आहे. त्यासोबतच बच्चे कंपनींसोबतच खवयांच्या जिभेंची चोचली पुरवण्यासाठी जवळपास 80 अधिक फूड स्टॉल ज्याच्यामध्ये गोवा, पुणे, मुंबई यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फूड स्टॉल इथं उपलब्ध असणार आहेत. एकंदरीतच सर्वांना उत्सुक लागलेल्या
प्रडन महोत्सवाची सुरुवात जी आहे ती 2 जानेवारीला सुरू होईल आणि 5 जानेवारीला सांगतवणार आहे. आणि बहुप्रतीक्षित असलेला हा प्रडन महोत्सव साजरा करण्यासाठी कणकवलीवासीय लोकप्रतिनिधी जे आहेत ते कंबर कसताना आपल्यास दिसून येत आहेत. 2 जानेवारीला उद्घाटनानंतर चला हवा येऊ द्या फेम भाऊकदम आणि कुशल बद्रिके यांच्या धमाल कॉमेडी जल्लोषासह ऑर्केस्ट्राचा नजराणा पेश होणार आहे. तर समारोपाला 5 जानेवारी रोजी हिंदी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा प्लेबॅक सिंगर आदर्श शिंदे याचा लाईव्ह परफॉर्मन्स सादर होणार आहे. कणकवली नगरपंचायत पर्यटन महोत्सव येत्या 2 जानेवारी ते 5 जानेवारी होऊ घातलेला आहे. हा महोत्सव कणकवली नगरपंचायत पर्यटन महोत्सव म्हणून जाहीर केलेला आहे. आम्ही या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेब येतील. या उद्घाटन प्रवीणजी दरेकर साहेब आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण असतील जे माजी राज्यमंत्री आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार कणकवली देवगड वैभवाडीचे लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब या कार्यक्रमासाठी असतील. सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी जटार साहेब या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी असतील. त्याचप्रमाणे माजी आमदार राजनजी तेली असतील आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते अतुलजी काळशेकर या उद्घाटन कार्यक्रमासाठी असतील. आणि त्यानंतर 5 तारीखला समारोपचा कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमासाठी आदरणीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब त्या समारोपसाठी असतील. त्यांच्याबरोबर रवींद्र चव्हाण माजी मंत्री असतील. प्रमोद जटार जिल्ह्याचे अध्यक्ष असतील. आमदार स्थानिक आमदार नितेश राणे असतील आणि त्याचप्रमाणे अतुलजी काळशेकर राजनजी तेली असतील. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी जो कार्यक्रम होतो आहे तो जल्लोष नावाचा कार्यक्रम होता. याच्यात हू बाय हू कॉमेडी ज्यांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये टी व्हीच्या माध्यमातून गाजवली ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची टीम येते आणि त्यांचाच ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असणार आहे. जवळजवळ 3.5 तासाचा हा कार्यक्रम असणार आहे. त्याच्यानंतर स्थानिक कलाकार कणकवली शहरातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना एक योग्य व्यासपीठ देण्यासाठी आपण स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम करतोय. त्या कार्यक्रमाचं नाव आहे सुवर्ण तडाखा. हा कार्यक्रम 200 कलाकारांच्या संचात कणकवली शहरातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील स्थानिक कलाकार हा कार्यक्रम करतील. हा कार्यक्रम देखील 4 तासाचा असेल. तो कार्यक्रम 3 जानेवारीला असेल. 4 जानेवारीला बेधुंद हा कार्यक्रम करतो आहे. त्या बेधुंद कार्यक्रममध्ये किड्स शो म्हणजे लहान मुलांना स्टेज डेअरिंग आलं पाहिजे म्हणून लहान मुलांचा आपण फॅशन शो करतो आहे स्टेजवर व्यासपीठावर. आणि त्याच्यानंतर बेधुंद हा आपण ऑर्केस्ट्रा करतो आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गाजलेले सिंगर आहेत राहुल सक्सेना जुईली जोगळेकर आनंदी जोशी आणि कॉमेडी स्किट विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले येत आहेत. आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं अँकरिंग आपले मालवणी मुलखातले ज्यांनी आपली कॉमेडी या राज्यामध्ये आणि देशामध्ये गाजवली ते दिगंबर नाही हे अँकरिंग करतील प्लस कॉमेडी करतील असा कार्यक्रम हा 4 तारीखचा कार्यक्रम आहे. आणि 5 तारीखला ज्यांनी आपल्या हिंदी मराठी सिनेसृष्टीमध्ये बरेचसं आपलं नाव कमवलं ते आमचे आदर्श शिंदे यांचा पुरा संच मुंबईवरून येतो आहे. आणि त्यांनी हिंदी मराठी चित्रपटातील गाणी गायलेली आहेत ती सगळे तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. आणि आदर्श शिंदे यांचा कार्यक्रमसुद्धा 3.5 तासांचा कार्यक्रम होतो आहे. त्यामध्ये त्यांची गाणी आली मिमिक्री आली त्याच्यानंतर इतर त्यांचे डान्स आले तर आदर्श शिंदे हे या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला येतात. तर अशा प्रकारे या कणकवली नगरपंचायत महोत्सवाची मी तुम्हाला पत्रिका सांगितली. त्याबरोबर जवळजवळ फूड स्टॉल आपण उभे केलेले आहेत. फूड स्टॉलमध्ये लहान मुलांसाठी सुद्धा गेम झोन केलेला आहे. त्याच्यामध्ये झोपाळे असतील पाळणे असतील बलून्स असतील ज्याच्यामध्ये लहान मुलं मजा करू शकतात. आणि खाण्याचे स्टॉल असणार त्याच्याबरोबर कॉस्मेटिक्ससुद्धा स्टॉल्स असतील. गेल्या वर्षी जसा प्रतिसाद आपल्याला या शहराचा लागला जवळजवळ 15,000चं पब्लिक या शहरातून आणि तालुक्यातून आजूबाजूनं आलं होतं त्याचप्रकारे यावर्षी या कार्यक्रमाला मोठा भव्य असं स्वरूप येईल नाताळ सण अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय. जगभर याचा उत्साह असून सावंतवाडीत सुद्धा नाताळ सणाचा उत्साह दिसून येतोय. नाताळ सणाच्या स्वागतासाठी सावंतवाडी सज्ज झाली आहे.
नववर्षासोबत नाताळ सणाचे वेद लागले आहेत. नाताळ सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सावंतवाडी सुद्धा ख्रिस्ती बांधवांसमवेत इतर धर्मीय नाताळ सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सावंतवाडीच्या बाजारपेठा ख्रिसमससाठी सज्ज झाल्या आहेत. ख्रिस्ती बांधवांची घरं सजली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी सावंतवाडीतील ख्रिस्ती बांधवांनी काढलेली फ्लोट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या फ्लोटमध्ये सहभागी झालेल्या आकर्षक चित्ररथांनी सर्वांचं लक्ष वेधलं. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. हे कसे होईल? कारण मला पुरुष माहित नाही. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणते. यामध्ये शहरातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व धर्मीयांना येशू जन्माचा संदेश देण्यासाठी ही फ्लोट काढण्यात आली. यामध्ये येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश या थीमवर सामाजिक संदेश देणारे विविध देखावे सादर करण्यात आले होते. लहान मुलांच्या आवडत्या सांताक्लॉजनी चिमुकल्यांसह सर्व धर्मीयांना चॉकलेट तसे मिठाई वाटप करून येशू जन्माचा आनंद साजरा केला. नागरिकत्व कायदा विधेयकाच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय व विविध सामाजिक संघटना 26 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. याबाबतची माहिती अमित सामंत यांनी दिली आहे. अनेक ठिकाणाहून फार तीव्र प्रतिक्रिया देशातून संपूर्णपणे उमटलेल्या आहेत आणि त्या कायद्यावर अजून कुठल्याही प्रकारची सुस्पष्टता शासनाने जाहीर केलेली नाही केंद्र सरकारने. आणि त्याच्याचमुळे कुठेतरी अल्पसंख्याक, मी अल्पसंख्याक म्हणतो याचा अर्थ केवळ मुस्लिम असं नव्हे, मग ते ख्रिश्चन असतील, नवबौद्ध असतील, अनेक समाज आहेत त्याच्यात, अनेक जाती आहेत, मागास वर्गीय आहेत, ओबीसी आहेत, तर यांना कुठेतरी टार्गेट करून त्यांना प्रवाहाच्या बाहेर ढकलण्याचं कारस्थान केंद्र सरकार करतंय आणि त्याच्यामुळे या सर्व समाजात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झालेली आहे. आणि याच असुरक्षिततेला कुठेतरी वाव मिळवून द्यावा, त्या समाजाला कुठेतरी सुरक्षितता मिळावी याच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन सर्व लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग असेल, काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग असेल, वंचित आघाडी सिंधुदुर्ग असेल, सावंतवाडीचे ऍडव्होकेट संदीप निंबाळकर साहेब इथे आलेले आहेत, त्याच्यानंतर बहुजन क्रांती मोर्चा आहे, छात्र भारती आहे, राष्ट्र सेवा दल, आम्ही भारतीय, सिटू, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन, सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन समाज, या सर्वांनी एकत्र येऊन येत्या 26 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरी ओरस इथे येथून शिवाजी पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत संविधान बचाव रॅली काढण्यात येईल. संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने जाणारा हा
मोर्चा असेल, आमच्या सर्वांच्या वतीने आमचं सर्वांचं आवाहन असं आहे की ज्या ज्या समाजाला ज्या ज्या लोकांना या कायद्यामुळे आपल्यावर अन्याय होतो असं वाटतंय त्या सर्वांनी या मोर्चात बहुसंख्येने सामील व्हावं। हा मोर्चा मुक मोर्चा असेल, केंद्र शासनाचा संपूर्णपणे निषेध आणि या कायद्याचा निषेध। या मोर्चाद्वारे कलेक्टर आज शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या जिल्ह्यात आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। मी सावंतवाडीत जन्माला आल्यानं माझी प्रत्येकाशी नाळ जुळलेली आहे। नगराध्यक्ष म्हणून मी आधी काम केलंय आणि प्रशासनाचा अनुभव या जोरावर जनता मला निवडून देईल असा विश्वास ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केलाय। सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पदाची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि अगदी अंतिम टप्प्यावर प्रचाराची रणधुमारी आलेली आहे। माझ्यासोबत तुम्ही पाहू शकतात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर आणि एकूणच डोअर टू डोअर प्रचारावर त्यांनी भर दिलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत ते। नार्वेकर साहेब, सर्वप्रथम तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने अभिनंदन आणि तुम्हाला तुमचं आम्ही स्वागत करतो आहे। आणि एक मला महत्त्वाचं सांगा की एक सावंतवाडीचं नेतृत्व यापूर्वी तुम्ही केलेलं आहात आणि आज बऱ्याच वर्षांनी तुम्ही पुन्हा एकदा सावंतवाडीच्या या रिंगणामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात। खरं तर प्रचंड एक मोठा अनुभव तुमच्याशी तुमच्या जवळ आहे आणि आज एक उच्च शिक्षित असे उमेदवार म्हणून तुम्ही सावंतवाडीच्या जनतेच्या समोर जात आहेत। प्रचाराचे मुद्दे काय आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद भेटतोय? थँक्यू मिस्टर चव्हाण। या सावंतवाडीच्या नगरपालिकेत अनेक वर्ष मी काम करतोय, नगराध्यक्ष सोडात पण नगरसेवक म्हणून जवळजवळ 30 ते 35 वर्ष मी निवडून येतो आहे लोकांच्या आशीर्वादामुळे। त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदसुद्धा अनेक वर्ष भूषवलेलं आहे, 13 वर्ष सातत्याने नगराध्यक्षपद मी भूषवलेलं आहे। अनेक विकासाचे आखाडे, अनेक विकासाचे कोणत्या प्रकारे विकास व्हावा व्ह्यूज आहे हे माझ्या डोळ्यासमोर आज आहेत। आज मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि प्रचार अगदी धूमधडाक्याने सुरुवात केलेली आहे। आणि आय टेल यू वन थिंग, आम्ही यंग बॉय आणि हे सर्वजण पा सर्व तरुण मित्र जे आहेत हे माझ्यासोबत आहे, मला अतिशय अभिमान वाटतोय आणि आम्ही जोरात सुरुवात केलेली आहे। खरं तर नेहमीच सावंतवाडी शहर म्हणा किंवा सावंतवाडीची ही जनता एक एका व्हिजनला महत्त्व देत असतं आणि ते एक व्हिजन तुम्ही घेऊन आलेले आहेत सावंतवाडीच्या जनतेसाठी आणि एक पुन्हा एकदा एक सावंतवाडीला एक जो सुंदर चेहरा आहे, एक सावंतवाडीला एक वेगळं सौंदर्य आहे आणि त्याला साजेशी सावंतवाडी व्हावी या दृष्टीने तुमचे प्रयत्न असतील। यापूर्वी तुम्ही काम केलेले आहेत, एकूणच तुम्ही म्हणतायत की यंग ब्रिगेड तुमच्या पाठीशी आहे आणि एक यंग ब्रिगेड म्हणून तुम्ही ह्या प्रचाराच्या रणधुमाईत उतरलेले आहेत। काय तरुणाईकडून किंवा जेव्हा तुम्ही हे डोर टू डोर प्रचार करतात त्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत? प्रत्यक्ष कसं माहितीये, व्ह्यू जो असतो ना विकासाचा व्ह्यू डोळ्यासमोर उठला पाहिजे। व्हिजन व्हिजन म्हणजे काय, एक पुढे आपण काय करणार आहोत। ही सावंतवाडी हे जे शहर आहे ना हे मुळात सावंतवाडीचं सौंदर्य जे आहे सावंतवाडीतल्या मोती तलावामुळे निर्माण झालेलं आहे। एक वैशिष्ट्यपणा असं एक सावंतवाडी शहराचा आराखडा निर्माण झालेला आहे आणि ज्यावेळी मी नगराध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली त्यावेळी मी असं ठरवलं होतं की हे सावंतवाडी शहर चा आराखडा एक तयार केला पाहिजे। म्हणून त्याचवेळी अगदी
बेरी आणि बेरी ही कन्स्ट्रक्शन कंपनी, बेरी अँड बी हे आर्किटेक्ट कोल्हापूरचे, यांच्याकडून मी त्या काळामध्ये सावंतवाडी कसे असेल, एक 20 वर्षांची सावंतवाडी कसे असेल, 50 वर्षांची सावंतवाडी कसे असेल, अशा प्रकारे मी आराखडा तयार केला होता आणि त्याप्रमाणे माझं मी कामाला सुरुवात केली होती. खरं तर काही व्हिजन तुम्ही त्यावेळी सावंतवाडीच्या बाबतीत ठेवले होते, म्हणजे एक सावंतवाडीला एक देवाने दिलेली एक मोठी देणगी ती म्हणजे सावंतवाडीचा एक मोती तलाव आणि ते सावंतवाडीचं सौंदर्य आहे, तर त्या बाबतीत पण तुमचे अनेक व्हिजन होते, एक तुमची त्या बाबतीत एक मोठा एक दृष्टिकोन तुम्ही ठेवला, तो काय होता? माझा असा विचार होता, मी संपूर्ण आधी भारत देश पाहिलेला आहे आणि अदरवाईज तुम्हाला असतो ना निरनिळ्या देशामध्ये सुद्धा मी गेलेलो आहे, त्यामुळे विकासाचा जो व्हिजन जो असतो ना तो माझ्या डोळ्यासमोर आहे. हे सावंतवाडीचं ब्युटिफिकेशन वाढवण्याकरिता सावंतवाडी तलाव ही एक देणगी आहे सावंतवाडीकरांना. आणि पहिल्याप्रथम मी असं केलं होतं की सावंतवाडीला एक अशा प्रकारे एक विशिष्ट एक असा काळ दिला पाहिजे की जेणेकरून या आजूबाजूचे पर्यटक या सावंतवाडीमध्ये येतील आणि पर्यटक आल्यानंतर सर्वसाधारण सामान्य माणसाला एक रोजगार मिळेल अशा प्रकारे माझा व्ह्यू होता. पहिलं प्रथम मी या ठिकाणी रोप वे म्हणजे तळ्याच्या काठावरसून नरेंद्र डोंगरावर जाणारी अशी एक रोप वेल करायची जेणेकरून जसं अट्रॅक्शन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा हा रत्नागिरी जिल्ह्यात किंवा गोवापर्यंत अशा प्रकारचं रोप वे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणारं असं कुठे नाही आहे ही एक माझी कल्पना होती आणि बेरी आणि बेरी आर्किटेक्ट हा मुद्दा मला सुचवलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण बेंगलोरला गेल्यानंतर जे फार मोठं जे उद्यान आहे ना त्या उद्यानात पाहिल्यानंतर एका ठराविक वेळेला ठराविक दिवशी आणि काही काळ अशा प्रकारे एक कारंज्याचं निरनिळ्या प्रकारचे कारंजे असे दाखवले जातात आणि हे मी तळ्यामध्ये करणार होतो, सावंतवाडीच्या तळ्यामध्ये हे मी करणार होतो जेणेकरून त्या क्षणाला पर्यटक येतील, पर्यटक आल्यानंतर साहजिकच आजूबाजूला त्यांच्याकडे स्टॉल लागतील, लोकांना रोजगार मिळेल आणि लोकांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांचंही होऊ शकेल चांगल्या प्रकारे होऊ शकेल ही एक कल्पना होती. बोटिंगची एक माझी कल्पना होती, सावंतवाडीचं तलाव हे बोटिंगची मला कल्पना असल्यामुळे निरनिळ्या प्रकारच्या बोटिंग बोट्स या सावंतवाडीमध्ये येतील, त्या दृष्टीने पर्यटक येतील असं एक माझ्या त्या विचार होता. खरं सांगायचं तर तुमच्या आता या प्रचारामध्ये अनेक तरुण हा वर्ग हा सहभागी झालेला आहे, खरं तर सावंतवाडीच्या तरुणांना मोठा एक रोजगाराचा प्रश्न सध्या भेडसावतोय, तर या संदर्भात तुमचं काय विजन आहे? पहिली गोष्ट म्हणजे पर्यटक जोपर्यंत तुमच्या सावंतवाडी येत नाही तोपर्यंत रोजगार त्यांना मिळणार नाही त्यांना ठेवा. आता बाजूचं बघा, गोवा आहे, गोवा इज अ स्मॉल सिटी आहे पण गोव्याला संबंध जगामध्ये जे नाव झालं आहे याचं कारण काय, सीशोर आहे, सीशोर असल्यामुळे कसं झालं आहे अनेक प्रकारचे अनेक निर्धार देशातले पर्यटक येतात आणि पर्यटक असल्यामुळे लोकांना रोजगार मिळतो, त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. रोजगार जी निर्मिती आहे ना हे सावंतवाडीला सावंतवाडी होऊ शकत नाही आहे, सावंतवाडीतले लोक सावंतवाडीतच एन्जॉय करणार असं नाही आहे, आजूबाजूचा जो परिसर जो आहे त्यावेळी जे लोक तुम्हाला येतील त्यातूनच हा रोजगार निर्माण होऊ शकतं. एकंदरीत अगदी कमी कालावधी मिळाला, अचानक तुमची उमेदवारी तुम्ही समोर आलात आणि जो एकूणच जो प्रतिसाद पाहता असेल तर तो तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय, काय तुमचं अगदी ठणकावून तुम्ही जनतेला इथले आश्वासन देत आहेत आणि जो तुमचा विकासाचा मुद्दा तुम्ही अगदी ठणकावून सांगताय? कारण काय माहिती, मी सावंतवाडी जन्मलो, अनेक वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असतो, या ठिकाणी माझी प्रॅक्टिस अशी चांगल्या प्रकारे आहे, 40-45 वर्षाची प्रॅक्टिस आहे, प्रत्येक सावंतवाडीतली व्यक्ती यांचं आणि माझं नेक्सस जुळलेलं आहे, त्यामुळे मला प्रचाराला जाण्याची फारशी आवश्यकता वाटत नाही, प्रत्येक मनुष्य प्रत्येक घर हे माझा परिचित आहे, त्यामुळे असं खास करून इतरासारखं मला जावंसं वाटत नाही, प्रत्येकाशी माझं नातं कुठेतरी जुळलं आहे, 30-35 वर्ष मी निवडून येतो आहे आणि चांगल्या मताने निवडून येते हे मला त्या अर्थी असं कसं होतं माहिती की त्यांचे माझे फार जवळचे संबंध असल्यामुळे हे सर्व घडतं आहे. तुम्ही पाहू शकतात नारवेकरांच्या सोबत एक तरुणाही अगदी तुम्ही पाहू शकतात या प्रचारांमध्ये सहभागी झालेले आहे, कारण तरुणांना फार मोठी एक अपेक्षा आहे, माझ्यासोबत काही असे सुशिक्षित अगदी तरुण असे सहभागी झाले आहेत, हे इथे गावडे आहेत, काय सांगशील तू आज प्रचारामध्ये फिरतोय, तू स्वतःहून उडी घेतलेली आहे, काय तुला वाटतंय, काय अपेक्षा वाटतंय? आम्ही एवढंच नारवेकर साहेबांना सांगू इच्छितो की आम्ही या वाड्यातून नारवेकर साहेबांना नक्कीच चांगला प्रतिसाद देऊ आणि आम्हाला आमच्या हक्काचा माणूस मिळाला असं आम्ही इथे सांगू शकतो. माझ्यासोबत युवकचे तालुका अध्यक्ष आहेत महेंद्र सांगेलकर, काय सांगाल, एकूणच तुम्ही पाहिलं असेल तर एक यंग ब्रिगेड ही नारवेकरांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे, विधानसभेच्या इलेक्शनला देखील युवक काँग्रेसनं अतिशय झंझावती असा प्रचार केला होता आणि जो अनपेक्षित होता तो रिझल्ट तुम्ही इथे अपेक्षित करून दाखवला, काय सांगाल?
या ठिकाणी ॲडव्होकेट दिलीप नार्वेकरांच्या स्वभावाने आणि त्यांच्या कर्तृत्वावरती या ठिकाणी तरुण वर्ग पूर्णपणे प्रेरित आहे, कारण त्यांच्याकडे ज्या पद्धतीने काम करण्याचं व्हिजन आहे, मेडिकल भाईसाहेब कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज सारखं मेडिकल कॉलेज, त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे न्यू बार असोसिएशन म्हणा किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः ते नेतृत्व करत असल्यामुळे सावंतवाडीतील जनता आणि सावंतवाडीचा तरुण त्यांच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन घेऊन बघत आहे, त्यामुळे नवीन आणि त्याप्रमाणे ते क्वालिफाईड आहेत, ते वकील आहेत, त्यांच्या सावंतवाडीशी असलेलं त्यांचं डायरेक्ट अटॅचमेंट हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असल्यामुळे सावंतवाडीतला प्रत्येक नागरिक हा त्यांच्याशी रिलेटेड आहे, त्यामुळे त्यांचा इतक्या वर्षाचा जो स्वभाव आहे, आजही ते 75 वर्षाचे असताना आमच्यासारखा 30-35 इथला किंवा 20 इथला तरुण त्यांच्याबरोबर खुल्या मनाने बोलतो, अशा पद्धती त्यांची एक व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला एक चांगलं प्रोत्साहन या सावंतवाडी शहरामध्ये मिळत असून त्याचा फायदा आणि एक चेहरा ज्यांना व्हिजन आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे, आणि लोकांना एक गोष्ट माहिती आहे की सावंतवाडीतला तरुण जो प्रॉपर सावंतवाडीतला तरुण आहे हा कुठेतरी पुन्हा मुंबई किंवा गोवामध्ये व्यवसाय किंवा नोकरीसाठी जात आहे, त्याला एक माहिती आहे की जर सावंतवाडीचे दिलीप नार्वेकर जर निवडून आले तर त्याचे आई वडील पण सांगत आहेत की त्यांच्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन दिलं गेलं ते कुठेतरी सावंतवाडीमध्ये मिळेल, एक उद्योग व्यवसाय चालू होईल आणि सावंतवाडीचं ॲटमॉस्फिअर बदलून जाईल अशा पद्धतीची भावना असल्यामुळे सावंतवाडीतला तरुण त्यांच्या बरोबर आहे असं माझं मत आहे. माझ्यासोबत काही महिला पदाधिकारी देखील आहेत, तुम्ही पाहू शकता महिला देखील या प्रचाराच्या रणधुमारीमध्ये अगदी आवर्जून सहभागी झाल्या आहेत. माझ्यासोबत साक्षी वंजारी आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने महिलांचा एक प्रतिसाद भेटतोय, तुम्ही महिला म्हणून स्वतः या रॅलीमध्ये ह्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत, काय एकंदरीत नार्वेकर आज पुन्हा एकदा खूप वर्षांनी ग्राउंडमध्ये उतरलेले आहे, तर कशा पद्धतीने जनतेकडून प्रतिसाद भेट? जनतेकडून खूपच चांगला प्रतिसाद आहे, कारण जनता ज्यावेळेला कॅन्डिडेट ॲज अ जेव्हा कंपॅरिझन करते तेव्हा समोर असणारे एक कॅन्डिडेट आहेत ते फक्त कुठेतरी पालकमंत्र्यांचे आदेश पाळणारे असतील, कुठेतरी लोबोबाईंचे आदेश पाळणारे असतील, ते स्वतःची मतं किती खंबीरपणे मांडू शकतात हा सुद्धा सावंतवाडीकरांसमोर प्रश्नच आहे, कारण प्रत्यक्षात कधी त्यांना कधी कुणी बोलताना तेवढं ऐकलं नाही आहे. तसेच आपले जे दुसरे उमेदवार आहेत जे संजू परब आहेत, संजू परब नक्कीच उमेदवार व्यक्ती म्हणून आहेत चांगले, पण कसं होतं की ते नार्वेकरां इतके सक्षम उमेदवार नाही होऊ शकत, एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून जे नार्वेकरांना जे ओळखलं जातं आणि सावंतवाडीकरांची जी इच्छा आहे, आणि आज मी जे प्रभागामध्ये फिरतो वॉर्डमध्ये फिरतो त्यावेळेला आमच्या प्रचाराचा मुद्दा तोच आहे की सावंतवाडीचा नगराध्यक्ष कुठेतरी शोभेचं बावलं नसावं, कुठेतरी त्याला स्वतःची मतं असायला हवीत आणि कुठेतरी तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, नाहीतर कुठेतरी सावंतवाडीचा एखादा नगराध्यक्ष तुम्ही निवडून देताय आणि बाहेरची लोक कुठेतरी त्याच्यावरती एक वचक ठेवणार आहेत आणि त्या पद्धतीने जर सावंतवाडीचा कारभार जर चालवणार असेल तर सावंतवाडीकरांसाठी माझ्या मते ही फार दुर्दैवाची गोष्ट असेल, कारण आपल्याकडे जर तेवढं सक्षम नेतृत्व आहे तर बाहेरच्यांना कुठेतरी संधी आपण सावंतवाडीकरांना देऊ नये कुणाला तरी एंट्री करण्यासाठी. माझ्यासोबत बरेच असे सावंतवाडीतील जनता देखील म्हणजे नागरिक हे पण देखील कोणताही पक्ष किंवा कोणताही धर्म वगैरे हे सगळं विसरून नार्वेकरांसाठी खास प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत, असे इथले सावंतवाडीतील प्रतिष्ठित नागरिक आहेत, काय सांगाल एकूणच कशा पद्धतीने सावंतवाडीच्या जनतेने यांची उमेदवारी स्वीकारलेली आणि जो रिस्पॉन्स पाहता? नार्वेकर साहेब आहेत ना अनुभवी नगराध्यक्ष आहेत, माजी नगराध्यक्ष अनुभवी आहेत, त्यांना चांगल्या शहराची जाण आहे, सगळ्या वार्डमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे असं माझं मत आहे, पण आणि ते ज्येष्ठ असल्या कारणाने ते चांगलं सरकार किंवा चांगलं शासन चालवू शकतात हे आपलं योग्यच आहे. आणि खरं तर पाहिलं असेल तर एक इथल्या नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आहेत की नार्वेकर यांच्याजवळ एक अनुभव आहे, त्यांच्याकडे प्रशासन चालवण्याची एक शिस्त आहे आणि त्याच जोरावर नार्वेकर हे इथल्या जनतेला जो अपेक्षित विकास आहे सावंतवाडीचा तो देऊ शकतात आणि त्याचमुळे नार्वेकर यांना या प्रचारामध्ये एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे असा दावा इथले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी इथली जनता करत आहे. कॅमेरामन संदेश कारुडकर, सागर चव्हाण, सिंधुदुर्गलायू, सावंतवाडी. सावंतवाडीच्या वहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अन्नपूर्ण कोरगावकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सर्वधर्मीयांसह यंग ब्रिगेडचाही त्यांच्या प्रचार यंत्रणेत सहभाग आहे, तर सावंतवाडीची जनता आपल्या हक्काच्या वहिनीला नगराध्यक्षपदी बसवेल असा विश्वास अन्नपूर्ण कोरगावकर यांनी व्यक्त केला आहे.
सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 5 पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रिंगणात उतरलेल्या एकमेव महिला उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून शहरात भाजप रुजवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. मात्र भाजपकडून त्यांना डावललं गेलं. 2016 सालच्या निवडणुकीवेळी त्यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात होती. असं असताना ऐनवेळी पक्षाकडून त्यांना डावलण्यात आलं, तरी त्या खचल्या नाही. त्यांनी आपलं कार्य सतत सुरूच ठेवलं. 2019 साली सुद्धा त्या सक्षम उमेदवार असून देखील त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला नाही आणि याच कारणामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अपक्ष असून देखील प्रचारामध्ये त्यांनी फार मोठी आघाडी घेतली आहे. डोअर टू डोअर प्रचारावर त्यांनी भर दिलाय. सर्वधर्मीय, यंग ब्रिगेड, ज्येष्ठांचाही त्यांच्या प्रचार यंत्रणेत मोठा सहभाग आहे. दरम्यान शहरात आपण विविध उपक्रम राबवले, त्यामुळे या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत सावंतवाडीकर आपली हक्काची वहिनी म्हणून माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहतील, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास अपक्ष उमेदवार सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केलाय. सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि अगदी निवडणुकीचा अंतिम टप्प्या अगदी जवळ आलेला आहे. अगदी प्रचाराची रणधुमारी अगदी जोरदार सुरू झालेली आहे आणि माझ्यासोबत आहेत सावंतवाडी नगरपालिकेच्या या पोटनिवडणुकीत सामोरे जात असलेल्या अपक्ष महिला उमेदवार प्रभारी नगराध्यक्ष सौ अन्नपूर्णा कोरगावकर आहेत. आणि खरं तर त्यांनी डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अगदी प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे आणि मी आता आलो आहे अब्बास शेख यांच्या घरी आलेलो आहे. ते प्रत्येक मतदारांना भेटतायत, मतदारांना आपली भूमिका सांगतायत, आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवतायत तुम्ही पाहू शकता. आणि खरं तर त्यांच्या समवेत त्यांच्या या प्रचारामध्ये एक यंग ब्रिगेड देखील सहभागी झालेली ते तुम्ही पाहू शकता. कशा पद्धतीने सावंतवाडी शहरातली ही यंग ब्रिगेड या प्रचारामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली आहे. आणि माझ्यासोबत ह्या अब्बास शेख यांची पूर्ण ही फॅमिली आहे तुम्ही पाहू शकता. आणि खरं तर सावंतवाडीच्या या वहिनी प्रचारात उतरलेल्या आहेत आणि प्रत्येकाला आपली भूमिका मांडत असताना, आपली इथला विकासाचा सावंतवाडी शहराच्या विकासाबाबतचा अजेंडा सांगत असताना मतदारांकडून ते देखील त्यांचं त्याच पद्धतीने आपुलकीने त्यांचं स्वागत केलं जात आहे. मॅडम का हमको बहुत सपोर्ट है. मॅडम कभी भी मतलब उनकी एम्बुलेंस सेवा है, रात में हम लोग कभी भी उनके पास जाएंगे तो बहुत हमको सपोर्ट करते हैं और बहुत हेल्प हुआ है. हम लोग बचतगढ़ से जाते हैं, मैडम को अभी हम लोग लाना है उनको. अच्छा। आगे बहुत अच्छा होगा उनको लाने से. अच्छा। और मैडम आएंगे तो बहुत अच्छा होगा. अच्छा। की जरूरत है, हाँ जरूरत है मैडम, हम मैडम को हमारी मैडम जो बोलते हैं ना तो करते हैं, बहुत सपोर्ट किया अभी तक हमको. और कभी भी हम लोग अपना कुछ लेके जाएंगे विषय तो कभी उन्होंने मना नहीं किया है. अच्छा। हमेशा सपोर्ट किया और करते हैं. अच्छा, जो शब्द देते हैं वो पूरा करते हैं? हाँ पूरा करते हैं, जो अपने शब्द देते हैं वो पूरा करते हैं. ऐसा कोई काम था जो जो उन्होंने आपको शब्द दिया था और ऐसा? नहीं नहीं, ऐसा अभी तक तो कभी हुआ नहीं. मैडम हमेशा सपोर्ट करते, बहुत सपोर्टिव है और आगे भी ऐसे ही करेंगे. एक बहुत सा अभी जो पूरे देश में जो कैक का जो अभी चल रहा है, ये पूरा मुस्लिम लोगों पूरा वोटर है, लेकिन आपको ऐसा कुछ लगता है क्या कि? नहीं 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 नहीं, ऐसे तो कुछ नहीं लगता है हमको. आगे बहुत अच्छा होगा. अच्छा। मैडम बहुत हमको सपोर्ट करेंगे और होगा भी बहुत अच्छा होगा उनके आने से. हम लोग इंशाल्लाह सबको उनको लाएंगे सब लोग मिलके. माझ्यासोबत इतले अगदी म्हणजे प्रतिष्ठित नागरिक म्हणायला काही हरकत नाही जे निषाद शेख आहेत. खरं तर नेहमी सावंतवाडीच्या या
विकास गंगेमध्ये त्यांचा अजून सहभाग असतो काय सांगाल मॅडम? स्वतः इलेक्शनमध्ये उभे राहिलेले आहेत आणि एक तुम्हाला आपली भूमिका सांगतायत, काय वाटतंय मॅडम? कशा पद्धतीने आतापर्यंत तुमच्या जनसेवेसाठी तुमच्यासाठी तत्पर राहिलेले मॅडम? म्हणजे मॅडम तुम्ही म्हणाल आम्ही वहिनीच म्हणतो आणि आम्ही हक्कानी वहिनीच आहे आमची ती. आम्ही वहिनीच्या घरात राबतो, वहिनीकडे आम्ही बघितलेलं आहे वहिनीचा स्वभाव. वहिनी 24 वर्ष या राजकारणात आहे, 2 वहिनीला डालवण्यात आलं म्हणजे त्यांना तिकीट दिलं नाही, हे भाजपवाल्यांनी मोठी चूक केलेली आहे. तरी आम्ही वहिनीला या बोटी निवडून आणणार आणि नगराध्यक्ष वहिनीच पाहिजे, तरच सावंतवाडीचा विकास होणार आहे. आणि सावंतवाडीला सावंतवाडीतील नागरिकांना लोकांना सुशिक्षित आणि टॅलेंट बाई पाहिजे आहे, तीच वहिनी करणार आहे, सगळी कामं वहिनी करणार आहे. वहिनी जबाबदारी घेते तेवढं काम करते हे आम्ही हक्काने बोलू शकतो. असे काही प्रश्न आहेत म्हणजे गेली बरेच वर्ष हे एका पक्षाकडे किंवा एका व्यक्तीकडे ही इथली सत्ता राहिलेली आहे, मात्र तुमचे प्रश्न जर पाहिले असेल तर अजूनही कुठेतरी तेच प्रश्न भेडसावताना दिसत आहेत, तेच तुमच्यासमोर येताना दिसत आहेत. अशी काही अपेक्षा आहेत ज्या ह्या तुमच्या वहिनीकडून त्या पूर्ण होतील? होतील होतील, आम्हाला गॅरंटी आहे, 100% आम्हाला गॅरंटी आहे. आमची जे काही अपेक्षा असतील ते वहिनीकडनं आम्हाला पुरे होईल आणि आम्ही हक्काने वहिनीकडे जाऊन सांगणार आहे आणि सांगतोय आणि वहिनीकडे आम्हाला कामं होत आहेत आमच्याकडे. खरं तर या आमच्या मॅडम नाही आहेत, ह्या आमच्या हक्काच्या वहिनी साहेबांनी, ह्या यांच्याकडे आम्ही हक्काने जे जे काय आम्हाला पाहिजे असतं या विकासाच्या बाबतीत ज्या काही आमच्या तक्रारी असतात त्या अगदी हक्काने त्या सोडवतील असा विश्वास त्यांना वाटत असल्याने आम्ही नक्कीच वहिनीच्या पाठीशी राहणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. माझ्यासोबत उमेदवार आहेत स्वतः, ज्या आत्ता डोअर टू डोअर प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अगदी प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या भेटतोय. खऱ्या पद्धतीने जर पाहिलं असेल तर एक मोठा महिला शक्ती त्यांच्या मागे उभी आहे. खरं तर गेली 24 वर्ष या सावंतवाडीच्या शहरात आणि या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. नेहमी सामाजिक म्हणा, सामाजिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, अशा विविध क्षेत्रात किंवा आरोग्याच्या विषयात म्हणा ह्या अगदी तत्परतेने पुढे असतात आणि अशा एक सुशिक्षित उमेदवार आज सावंतवाडीच्या या निवडणुकीच्या सामोरे आलेले आहेत. काय सांगाल मॅडम, कशा पद्धतीने तुम्ही आता प्रचाराला डोर टू डोर सुरुवात केली आणि जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो हे नेमकं याचं गमक? मला अतिशय आनंद वाटतोय की सावंतवाडीची जनता माझे मला कुठला एक धीर दिले त्याने अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी आणि आता त्यांना असं उत्सुकता लागले की बाबा 29 तारीख कधी येणार आणि आम्ही वहिनीसाठी कधी मतदान मेणबत्तीचे समोर दाबणार असं लोकांना एक क्युरिओसिटी झालेली आहे की ते वाट बघतात 29 तारीख येऊ दे आणि 30 तारीखला 100% आपला निकाल एन्जॉय करायचे आहे. माझ्यासोबत सर्व सावंतवाडीच्या जनतेला घेऊन हे विजय त्यांचे आहे असं मी त्यांच्या समोर ते ठेवणार आहे आणि त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते. सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व वयोगटातले सर्व सावंतवाडीची जनता माझ्यासोबत आहे आणि त्यांचे एक हे इच्छाशक्ती आहे ते मला खूप काहीतरी देऊन जाते आणि मी त्याच्या आधारावर मला कधीही मी दमत नाही आणि माझं बरोबर आहे युवा पिढी, त्यांचं खूप मोठं सपोर्ट आहे आणि जनतेचे हे विजय आहे. खरं तर मॅडम तुमचा राजकीय प्रवास पाहिला असेल तर खरंच तो एक असा धक्कादायक आहे आणि तो असा एक चॅलेंजिंग आहे. म्हणजे तुम्ही सावंतवाडीच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच तुम्ही गेलात होतात, त्यावेळी पण असं तुमचं तिकीट डावललं होतं, तुम्ही स्वतः अपक्ष उभा राहिला, तुमच्यासमोर एक मोठी आव्हान निर्माण केलं होतं, मात्र याला कुठेही तुम्ही न घाबरता तो चक्रव्यूह तुम्ही भेदून काढला होता आणि एक मोठा विजय तुम्ही मिळवला होता. आता पुन्हा एकदा अशीच एक वेळ आलेली आहे आणि एक मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे आणि जो प्रतिसाद तुम्हाला भेटतोय, खरं तर तुमचं एक विजन होतं आणि त्या विजनाला तुम्हाला मागच्या इलेक्शनला लोकांनी ते सपोर्ट केला होता. आता तुम्ही खरं तर एक सावंतवाडीचा प्रथम नागरिक एक या नात्याने तुम्ही निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत आणि ती जी पॉवर असणार आहे त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या महत्वाचे विजन जे तुमच्या डोळ्यासमोर असते ते तुम्हाला सावंतवाडीसाठी सावंतवाडीच्या जनतेसाठी पूर्ण करायचे आहेत, असे प्रमुख मुद्दे आहेत जे तुम्हाला अगदी ठळकपणे तुम्ही मांडताय आणि ते तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचवतात? 2016 मी सावंतवाडीचे 1-5 वॉर्डमधून नगरसेविका म्हणून मी लढवलेली होती आणि तेव्हासुद्धा मला 5 जनतेने मला बहुमताने निवडून दिलेलं होतं आणि आज मी सावंतवाडीचे पूर्ण जनता जवळ 18,028 मतदार आणि जवळजवळ 28,000 मतदार जनसंख्येपर्यंत माझी जबाबदारी स्वीकारायचं मी एक पाऊल उचललेले आहे. ह्याच्यामागे पूर्ण सावंतवाडीची जनता असल्यामुळे मी एकटी नसून मी अपक्ष फक्त एक नावापुरती आहे, सर्व जनता माझ्यासमोर असल्यामुळे माझ्यासोबत असल्यामुळे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नव्हे, ते म्हणतात की भिवू नकोस तू मी तुझ्या सोबत आहे असं सावंतवाडीची जनता मला म्हणत आहे. असं असताना मी
नगराध्यक्ष म्हणजे सावंतवाडीचे प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी घेऊन त्यांचे सर्वांचे न्याय, सावंतवाडी शहर स्वच्छ सुंदर आणि शांत सुज्ञ शहर आहे त्याला कुठेही धक्का लागता कामा नये आणि पारदर्शकरित्या मी सावंतवाडीचे नगर परिषदेचे कार्यभार चालवून प्रत्येकाला न्याय देणार आहे आणि युवकांना एस्पेशली रोजगारचे संधी, महिलांना एकीकरण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं कसं आणि त्यांचं संरक्षणासाठी आज छोटी छोटी मुलींपासून वयोगटातल्या 40-45-50 वर्षापर्यंतचे महिलांना एक तरीचे भीती आहे त्याचं अगेन्स्ट मी त्यांना प्रोटेक्शन देणार आहे आणि सर्वांना न्याय द्यायचं काम करणार आहे. खरं तर उमेदवार रिंगणात आहेत, त्यांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत, मात्र तुमचा एक असा जाहीरनामा आहे तो जरा असा अगदी ठळकपणे आणि वेगळा दिसतोय आणि त्याच्यातलं एक महत्वाचं एक तुम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे ते म्हणजे रोगमुक्त सावंतवाडी आणि योगमुक्त सावंतवाडी हा जो एक वेगळेपणा आहे तो नेमका काय? मी नेहमी सांगते हेल्थ इज वेल्थ. आपण आपलं पार्टनर म्हणजे आपलं मुलं नसून, नवरा नसून, वडील नसून, आपलं कोणीही नसून आपलं देह आणि आपलं आरोग्य हे पहिलं आमचं साथीदार आहे. कधी आरोग्य बिघडलं की सर्व काय बिघडतात. हेल्थ इज वेल्थ. आपण आरोग्य असलं तर आपण काहीही करू शकतो, कुठलंही पाऊल उचलू शकतो. त्याच्यामुळे रोगमुक्त आणि योगयुक्त सावंतवाडी मला करायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या निसर्गामध्ये आहे. आपण 200-250 रुपयाचा ऑक्सिजन सिलेंडर लावतो आणि आपल्याला ऑक्सिजन इनहेल करावं लागते. आपल्या निसर्गामध्ये आयुष्यभर आम्हाला दिलेलं निसर्गातून फ्री ऑक्सिजन मिळत असतात. त्याचं दीर्घश्वासाने आपलं 3/4 आपलं ऑक्सिजन ब्रिदिंग सिस्टम आहे ते ओपन होऊन आपल्याला ब्लडला ऑक्सिजन मिळत असतात आणि ब्लडचे प्युरिफिकेशन होत असतात. हे अवेअरनेस मला क्रिएट करायचं आहे. निसर्गात काय आहे ते आपल्याला अंगीभूत करून हेल्थ सांभाळायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक घरात कोणतरी एक माणूस आजारी असला तर पूर्ण सिस्टम आपलं बिघडलं जातं. तो हॉस्पिटलला पैसे लागतात, प्रत्येक मानसिकरित्या त्रास होतोय. ते न करता घरात बसून दिवसातनं 1-10 मिनिटं आपण योगा केला तर एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. म्हणून मला रोगमुक्त आणि योगयुक्त सावंतवाडी करायचं आहे. खरं तर निवडणुकीमधल्या या रणधुमातला हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक उमेदवार आपापल्या परीने विकासाचे मुद्दे मांडत आहेत, अनेक आराखडे सांगत आहेत, मात्र या अपक्ष उमेदवार ज्या आहेत, या सावंतवाडीच्या वहिनी ज्या अगदी नावं बोलल्या जातात आणि अगदी आवर्जून त्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांना हक्काने बोललं जातं, तर त्यांनी एक असा एक नारा आपल्या समोर आणलेला आहे तो म्हणजे सावंतवाडी मला रोगमुक्त करायचे आणि सावंतवाडी मला योगयुक्त करायचे आहे. आणि याच नाऱ्यापोटी आणि एकूणच ही सावंतवाडीची जनता नक्कीच मला पुन्हा एकदा भरघोस मताने विजयी करतील असा दावा देखील त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन बंटी सर, सागर चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. नगराध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर दीपक भाई प्रवीण भोसलेंची दिल जमाई आणि एकच वादा संजू दादा, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, संजू परब यांची प्रचारा आघाडी. प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.